बुलढाण्याचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते द्रुपदराव सावळे काँग्रेसच्या वाटेवर, लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती. रायगडच्या कर्जत विधानसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादीचे सुधाकर घारे इच्छुक, सुनील तटकरेंकडून घारेंच्या उमेदवारीचे संकेत. शिवसेनेचे महेंद्र थोरवे सध्या या मतदारसंघातून आमदार. रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये वाद होण्याची चिन्ह. विधान परिषदेच्या आमदार भावना गवळी रिसोड विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक. भाजपचाही रिसोड मतदारसंघावरती दावा. रत्नागिरीच्या दापोली खेड रस्त्यावरती रास्ता रोको आंदोलन. आमदार योगेश कदम यांच्या पत्नीच्या फोटोची विटंबना केल्याच्या निषेधार्थ आंदोलन. या प्रकरणामध्ये अज्ञात आरोपीला अटक करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणीचं 10 दिवसांपासून उपोषण सुरू. 17 सप्टेंबरपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा, अन्यथा 18 सप्टेंबरची पहाट पाहणार नाही, तरुणीचा इशारा. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप. नातेवाईकांनी मृतदेह 2 तास रुग्णालयामध्येच ठेवला. बीड जिल्हा रुग्णालयातली घटना. बनावट दिव्यांग प्रमाणपत्र काढल्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल होताच अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातील 2 कर्मचारी फरार. 4 तरुणांनी तपासणी न करताच मिळवलं दिव्यांग प्रमाणपत्र. नागपूर अपघात प्रकरणामध्ये आरटीओ अधिकारी आणि पोलिसांच्या पथकाकडून ऑडी कारचं इन्स्पेक्शन. अपघाताच्या वेळेला 60 जवळपास वेग असल्याची माहिती. वाशिमच्या मालेगावच्या जवळ हायड्रोजन पॅरॉक्साईड केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकरला गळती. संभाजीनगर ते नागपूर जुन्या महामार्गावरची घटना. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूंज भागामध्ये सह्याद्री आणि परिवार चहाच्या गोडाऊनवरती कारवाई. चहाचे काही सॅम्पल संशयास्पद. 12 लाखांचा माल जप्त. गोडाऊन सील. अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई. गडचिरोलीमध्ये 3 दिवसांपासून अतिवृष्टीमुळे भामरागडचा संपर्क तुटला. प्रसूती झालेल्या महिलेसाठी 1 पिशवी रक्त हेलिकॉप्टरनं पोहोचवलं. नाफेड कांदा खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार. सरकारी यंत्रणा त्यामध्ये दोषी. त्यांची चौकशी करा. शेतकऱ्यांकडे पुरावे काय मागता? कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे भारत दिघोळे यांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणाची शिरच्छेद करून निर्घृण हत्या. करमाड पोलिसांना आढळला मृतदेह. तरुण बेपत्ता असल्याची दाखल होती तक्रार. हत्येचा गुन्हा दाखल. करमाड पोलिसांकडून अधिक तपास सुरू. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.